सोनार समाजाच्या सर्वे सर्वा तथा भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रावा या धुळे जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी धुळे महानगरपालिकेत संत नरहरी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। या प्रसंगी सोनार समाजाच्या महिला जिल्हाध्यक्षा श्रेया देवेंद्र सोनार, कार्याध्यक्षा ताराबाई वाखरकर, उपाध्यक्षा मीनाक्षी सोनार, उपाध्यक्षा ममता देवरे, सुवर्णा अहिरराव, सुनंदा जाधव, शुभांगी सोनवणे, उर्मिला मोरे, योगिता विस्पुते, रंजना सोनार, जयश्री देवपुरकर, वैशाली चव्हाण, अनिता बाविस्कर, संध्या सोनार, महापौर चंद्रकांत सोनार, कार्याध्यक्ष जगदीश देवपुरकर, सुनील मोरे, देवेंद्र सोनार, श्याम सोनार, मनोज वाघ आदि उपस्थित होते। आज धुळे जिल्ह्यामधल्या साक्रीमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी पगार न मिळाल्याने व्यथित होऊन आत्महत्या केली आणि त्यासाठी आज त्या परिवाराच्या सांत्वनासाठी मी आले होते। आपण बघितलं की कशा पद्धतीने लोकांना आत्महत्या कराव्या लागतात। ही जवळपास एसटी महामंडळातली तिसरी आत्महत्या आहे। पहिली जळगावला झाली, दुसरी रत्नागिरीला झाली आणि आता तिसरी जी आहे ती धुळ्यामध्ये झालेली आहे। आणि यामध्ये सरकारचं अजिबातच त्या ठिकाणी लक्ष नाही। बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांचे मेसेजेस आम्हाला येत आहेत, व्हिडिओज आम्हाला येत आहेत। कळकळून परिवहन मंत्र्यांना त्या ठिकाणी विनंती करण्यात येते आहे की आमच्याकडे लक्ष द्या आणि आमचे पगार करा। आज आपण बघतो की परिवहन मंत्र्यांचा इंटरेस्ट हा त्यांच्या खात्यापेक्षा गृह खात्यामध्ये किती अधिक आहे। त्यामुळे मला सांगायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तर भारतीय जनता पार्टीची ही मागणी आहे की असल्या मंत्र्याला त्या खुर्चीवर बसायचा अधिकार तर नाहीच आहे आणि त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या परिवहन मंत्र्यांवर दाखल करावा अशी भारतीय जनता पार्टीची मागणी आहे। माहीत नाही अजून कधी या सरकारला जाग येणार आहे, कारण असे अजून किती एसटी कर्मचारी हे रांगेमध्ये असतील। जीव दिल्याशिवाय या सरकारला जाग येत नाही हे विविध उदाहरणांवरनं आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे या सरकारला जागं करायचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होणार आहे। या प्रकरणाची गंभीर अशी दखल विरोधी पक्षनेते भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी घेत सविस्तर असं पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। याच्या पुढचाही लढा हा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करू आणि भारतीय जनता पार्टी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबासोबत आहे हा शब्दसुद्धा किंवा हा विश्वाससुद्धा मी या ठिकाणी देऊ इच्छिते। धुळे महानगरपालिकेच्या प्रांगणात मी आज आलेली आणि माझ्यासाठी आणि समस्त सुवर्णकार समाजासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे की संपूर्ण महाराष्ट्रात कुठे नाही असा भव्य दिव्य असा आमच्या समाजाचा आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी बसवण्याचं काम धुळ्याचे महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर चंद्रकांतदादा सोनार यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे कार्य झालेलं आहे। मी येऊ शकले नाही उद्घाटनाला, त्याची खंत माझ्या मनामध्ये आहेच। बऱ्याच जणांनी मला खूप चांगलं फीडबॅक दिलं की या ठिकाणी जणू सुवर्णकारांची पंढरी प्रवेशी झाली आहे। महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातनं समाज बांधव या ठिकाणी एकत्र आले होते। मी येऊ शकले नव्हते त्याच्याबद्दल खरोखरची खंत आजही माझ्या मनामध्ये आहे। आणि आज या साक्रीच्या दौऱ्यामध्ये असताना आवर्जून मी बापूंना फोनही केला होता की मी या ठिकाणी येणार आहे, महाराजांचं दर्शन घेणार आहे, कारण आमचं आराध्य दैवत हे संत शिरोमणी नरहरी महाराज आहे आणि त्यांच्याकडनंच या समाजासाठी लढायला आम्हा सगळ्या बहीण आणि भावंडांना बळ मिळवं ही प्रार्थनासुद्धा इथं केलेली आहे। अद्भुत असा पुतळा आपण या ठिकाणी बघू शकता, अतिशय सुंदर असा। आल्यानंतर आपसुकच हात जोडले जातात, डोळे बंद होतात आणि माणूस नतमस्तक होतो आणि हे काम ज्यांनी केलं आहे त्या चंद्रकांत बापू सोनार जे धुळे महानगरपालिकेचे महापौरसुद्धा आहेत त्यांचे आणि सगळ्या समाज बांधवांचे मी मला